कोगनोळ येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बनले अस्वच्छतेचे आगार. गेल्या 2 वर्षापासून कोरोनाने भारतासह जगाला हैराण करून ठेवले आहे. त्याचा सामना करण्यासाठी प्रथमतः देशातील आरोग्य व्यवस्था सक्षम बनवणे गरजेचे आहे. पण अजूनही आपल्या देशातील आरोग्य व्यवस्था पाहिजे तेवढी सक्षम नसल्याचे ज्वलंत उदाहरण कोगनोळी तालुका निपाणी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे आहे. कोगनोळ येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून अनेक दिवसांपासून येथे आरोग्यविषयक कार्यक्रम होत नसल्याने मद्यपिणे, लघुशंका करणे असे प्रकार घडत आहेत. ही बाब लक्षात येताच येथील अरिहंत गटाच्या वतीने या आरोग्य उपकेंद्राची झाडलोट करून नजीकच्या परिसराची स्वच्छता आणि किरकोळ डागडुजी श्रमदानातून दिनांक 26 रोजी करण्यात आली आहे. या प्रसंगी प्रवीण पाटील, कल्लाप्पा मानगावे, सचिन परीट, ग्रामपंचायत सदस्य सुजित माने, कुमार मानगावे, संतोष पाटील, निलेश मुगदुम, विजय जाधव, बाळासो वडर, प्रकाश पसारे आदी उपस्थित होते.